मी बरेचदा प्रश्न बघतोय की आम्ही आरक्षणासाठी सुद्धा लढत आहे, किती चुकीची गोष्ट आहे। देणे आमचं काम आहे, समाजाला सशक्तीकरण आपण स्वतःच करू शकतो। मला सांगा, ज्या समाजात तुम्ही जन्म घेतला त्याचा टॅक्स भरता का? गणपती आले की 500 देतो आपण, दुर्गा आली 1000 देतो आपण, पण ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजाचा टॅक्स भरतो का? ज्या समाजाने आम्हाला ओळख दिली, आम्ही गर्वाने सांगतो आम्ही कोण, पण त्याचं परतफेड आम्ही केली का? आता एक योजना ठेवतो, 365 म्हणजेच अर्थात 1 रुपया रोज, 5 लाख लोकांनी जर दिला तर 18 करोड 80 लाख होतील। 5 लाख लोकांनी दिला तर 18 करोड 80 लाख होतील। 5000 लोक सदस्य झाले तर स्वतःची बँक होतील। 5000 लोक एकत्रित झाले तर स्वतःची बँक होतील। आणि नसीब भाग्य पारलब्ध असे आमच्या युवत्या आणि युवक अशा शब्दांचा प्रयोग करतात। कधी मोठ्या माणसांच्या मुलांना नसीब भाग्य पारलब्ध अशा शब्दाचा प्रयोग करायची गरज पडत नाही, आणि त्या औदसेचं नाव आहे पैसा। ती औदसा जी आहे तिचं नाव आहे पैसा। उभं करण्यासाठी प्रत्येक गोष्ट आपण त्यांच्यावर डिपेंड आहे। सरकार आम्हाला देईल, सरकार कुठून देणार आहे? त्यांना भरभराट टॅक्स आपणच देतो, हम है तो सरकार है, हम है तो सरकार है। भरभराट टॅक्स होतो तीच योजना आमची, पण समाजाला सशक्तीकरण केलं पाहिजे। आणि त्याच्यासाठी मी माझ्या सत्यभाष्यमध्ये एक श्लोक लिहिलेला आहे, जाती पातीचे आळोसे नसावे, लहान मोठे उद्योग करावे, जातीने शान जातीच्या शानपणाने घर चालत नाही म्हणणे राजेश्वराचे। योद्धा आमचा स्वभाव आहे, लढणे आमचा गुणधर्म आहे, आमचा मूळ धर्म आहे लढणे। आम्ही आजही लढत आहे, फरक इतकंच आहे की काल तलवारीने लढत होतं, आज संघर्षाने लढत आहे। फरक इतकाच आहे फक्त, काल तलवारीने लढत होतो, आज गरिबी विचारांनी येत्या परिवर्तनांनी आणि आजच्या आमच्या काही वैयक्तिक गरजूंनी, त्या गरजा आम्हाला संघर्षात नेतात। लढणं थांबलंच नाही तर आमचा मूळचा स्वभाव आमच्यापासून हरवलाच नाही, आमचा मूळ स्वभाव आहे लढणे, आमचा मूळ स्वभाव आहे लढणे। हा सामाजिक स्तंभाचा भाग आहे, जागोजागी समाज भवने असावे, जागोजागी समाज भवने असावे, विचाराची उभारणी असावी, सदो संगतीसी असावे, नसो पंगतीसी। पंत अनेक येतील, अनेक विचारधाराचे लोक येतील, पण तुम्हाला मेन गोष्ट जर सांगायची, एका जाती विसंगती, नसो जातीच्या 2 पंगती, जातीचं जातं पोट जातं, पंता कारणे पळली उप जातं, आधी पाळा समाज व्यवस्था मग पाळा पंत व्यवस्था। पंत व्यवस्था कशासाठी? मुक्ती आणि मोक्षासाठी, सद्विचार घेण्यासाठी, नवेना समाजाला पंगू व्यवस्था करण्यासाठी। असली सामाजिक व्यवस्था बरी नव्हे म्हणणे राजेश्वराचे। आज कधी कधी इतकं वाईट वाटते, एकाच समाजाचे लोक ज्या वेळेला एका ठिकाणी येते आणि तेच सांगते की आम्ही प्रसाद घेणार नाही। मरणा धरण्याच्या काठी समाज उभा राहतो पाठोकाठी, मरणा धरण्याच्या काठी समाज उभा राहतो पाठोकाठी। आम्ही केवळ मिष्टान्न घेण्यासाठी
असली व्यवस्था बरी नव्हे, तर समाज त्याला नेऊन सोडते, त्याचं सगळं कार्य समाज करते आणि ही जी तेढ समाजात पडते आणि ज्या वेळेला समाजात अशी तेढ पडते तो समाज मागे येते। म्हणून सामाजिक स्तंभाचा अर्थच हा आहे की तुम्ही सशक्तीकरण व्हा। आणि कशासारखे? तो हत्तीचं शिर आणि मुंगीचं शरीर। ज्या समाजात विवेक आहे आणि मुंगीसारखी एकता आहे त्याला कोणी हारू शकत नाही। सामाजिक स्तंभाच्यावर बोलता बोलता बोललो तर अनेक गोष्टी आहे जे आज तळागाळात पाहायला मिळते। हे आजपासून नाही तर सिलिंग ऍक्ट पासून झालं आहे। हे आज नाही, ज्या वेळेला या देशामध्ये सिलिंग ऍक्ट आली तिथून हे झालं आहे। घरातलं वैभवच गेलं, मग संघर्ष हाती आला आणि आता खरं काम आहे, खरं जबाबदारी आहे सशक्त करणे। आमच्याकडून होईन का? तर जर एक मुंगी तिच्या वजनापेक्षा साखरेचा गळा उचलू शकते, एक मुंगी तिच्या वजनापेक्षा एक मोठा गळा उचलू शकते, तर का एकतेने तर आम्ही अनेकांना हरू शकतो।